Now today we are going to learn tense means काळ time. जर आपण जर बघितलं तर भरपूर विद्यार्थी रट्टा करतात, टेन्सचे वेगवेगळे व्हिडिओ पाहतात, परंतु त्या व्हिडिओ पाहिल्यानंतर सुद्धा रट्टा करून सुद्धा तुम्हाला टेन्स कळत नाही. त्याचं कारण काय? जर आपण त्या टेन्स मध्ये डेली लाईफ मध्ये जर यूज केला, दररोज जर त्या टेन्सचे छोटे छोटे वाक्यामध्ये जर रूपांतर केलं, तर आपण टेन्स चांगल्या पद्धतीने शिकाल. बिकॉज ऑफ टेन्स इज द हार्ट ऑफ द ग्रामर. व्याकरणाचं ते एक हृदय आहे, आणि ते हृदय जर मजबूत असेल तर टेन्स 100% तुम्हाला येईल, आणि इंग्रजी ही चांगल्या पद्धतीने तुम्हाला वाचता येईल, बोलता येईल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय सोप्या भाषेमध्ये, अतिशय सुंदर भाषेमध्ये आपण टेन्सचं स्वरूप पाहणार आहोत. आणि आता बघूया टेन्स. टेन्स मीन्स का? देअर आर द थ्री टाइप्स ऑफ द टेन्स: प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स अँड फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स मीन्स वर्तमान काळ, पास्ट टेन्स मीन्स भूतकाळ, अँड फ्युचर टेन्स मीन्स भविष्यकाळ. जर हा सिक्वेन्स लक्षात ठेवायचा असेल तर सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी एक साधी पद्धत आहे. किती पद्धत म्हणजे काय? प्रे पा फ्यू. प्रे पा अँड फ्यू ही सिक्वेन्स लक्षात ठेवण्यासाठी हे साधं ट्रिक्स आहे. प्रे मीन्स प्रेझेंट टेन्स, पा मीन्स पास्ट टेन्स, अँड फ्यू मीन्स फ्युचर टेन्स. प्रेझेंट टेन्स, पास्ट टेन्स, फ्युचर टेन्स या प्रत्येक टेन्सचे चार चार प्रकार पडलेले आहेत. चार चार आणि चार असे 12 प्रकार हे टेन्सचे आहेत. तर बघूया पहिला प्रेझेंट टेन्स, वर्तमान काळ. वर्तमान काळाचा पहिला प्रकार कोणता? सिंपल प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. थर्ड इज परफेक्ट प्रेझेंट टेन्स. फोर्थ इज परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स. जर आपल्याला हे चार जर लक्षात आले, सिंपल, कंटिन्युअस, परफेक्ट, परफेक्ट कंटिन्युअस, तर बाकीचे जे आठ आहे हे आपोआप लक्षात येतात. विद्यार्थी मित्रांनो बघा, सिंपल प्रेझेंट टेन्स, सिंपल पास्ट टेन्स, सिंपल फ्युचर टेन्स, कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, कंटिन्युअस पास्ट टेन्स अँड कंटिन्युअस फ्युचर टेन्स. परफेक्ट प्रेझेंट टेन्स, परफेक्ट पास्ट टेन्स अँड परफेक्ट फ्युचर टेन्स. परफेक्ट कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, परफेक्ट कंटिन्युअस पास्ट टेन्स अँड परफेक्ट कंटिन्युअस फ्युचर टेन्स. अतिशय सोप्या पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. हे जर स्पेलिंग जर तुमच्या लक्षात आलं तर बाकीचे आठ हे आपोआप येत असतात. यामध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स याचा जर आपण विचार केला तर सिंपल प्रेझेंट टेन्स शिकण्यासाठी, टेन्स शिकण्यासाठी, यासाठी आपल्याला काही गोष्टी माहीत असणं आवश्यक आहे. आणि त्या गोष्टी म्हणजे कोणत्या? तर बघा, त्या गोष्टी म्हणजे त्याला म्हणतो आपण पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन, पर्सनल प्रोनाउन किती आहे विद्यार्थी मित्रांनो? जर पर्सनल प्रोनाउनचा विचार जर करायचा असेल तर या ठिकाणी आपल्याला ते पर्सनल प्रोनाउन हे लक्षात असणं अतिशय आवश्यक आहे. आणि सोपं आहे, जे आपण पहिली दुसरीला शिकलेलो आहोत, आय, वी, यू, यू, ही, सी, इट, दे अँड नाउन. नाउन पर्सनल प्रोनाउन किती आहे? आय, वी, यू, यू, ही, सी, इट, दे हे पर्सनल प्रोनाउन आहे. परंतु सब्जेक्ट म्हणून आपण नाउन घेतो, त्या नाउनला म्हणायचं आहे प्रॉपर नाउन, जे विशेष नाम ज्याला म्हणतो आपण. प्रॉपर नाउन कोणते? नाव. सीता, गीता, राम, श्याम, मोना, सोना ह्या पद्धतीचे नाव हे पर्सनल प्रोनाउन मध्ये. हे आठ व्यतिरिक्त जे म्हणतो आपण, तर प्रॉपर नाउन हे सब्जेक्ट येतात. मग हे सब्जेक्ट नेमकं काय? यस प्लस व्ही वन प्लस ओ. यस म्हणजे सब्जेक्ट, सब्जेक्ट म्हणजे करता, सब्जेक्ट म्हणजे करता,
सब्जेक्ट म्हणजे विषय आणि सब्जेक्ट म्हणजे प्रजा, परंतु आपल्या ग्रामर मध्ये या ठिकाणी सब्जेक्ट म्हणजे कर्ता म्हणायचं आहे। मग व्ही वन काय आहे हे पण माहित पाहिजे आपल्याला। व्ही वन व्ही म्हणजे क्रियापद की जे इंग्रजी मध्ये खूप महत्त्वाचं आहे त्याला आपण मुख्य क्रियापद म्हणतो। क्रियापदाचे तसे दोन प्रकार पडतात, एक मुख्य क्रियापद एक सहाय्यकारी क्रियापद, मेन वर्क अँड हेल्पिंग वर्क। मेन वर्क मध्ये हे व्ही वन क्रियापदाचं पहिलं रूप हे आपण साध्या वर्तमान काळात घेतो। मग क्रियापद कसं ओळखायचं, मग क्रियापद नेमकं कोणतं, वाक्यामध्ये आल्यानंतर त्या क्रियापदाला वर्णण्यासाठी काय वापरायचं असतं, तर त्या ठिकाणी एक साधी गोष्ट आहे, एखाद्या इंग्रजी शब्दाचा मराठीत अर्थ केल्यानंतर शेवटी ने येतो, ने खाणे ने पिणे ने चालणे ने, हे सर्व इंग्रजी मध्ये याला आपण मुख्य क्रियापद असं म्हणायचं। मग सहाय्यकारी क्रियापद कोणते आहे, देअर आर द 24 हेल्पिंग वर्ब इन इंग्लिश बट इन अवर टेन्स एज इन आयम इज आर टू बी चे रूप आहे, त्यानंतर टू डू चे रूप, डू डज डीड, हॅव चे रूप, हॅव हॅज हॅड आणि शॉल आणि विल, हे हेल्पिंग वर्ब आपल्याला या काळामध्ये वापरावा लागतो। तर आय वी यू यू ही सी इट दे हे आपण बघितले करते आणि त्याचा उपयोग आपल्याला ह्या पूर्ण काळामध्ये करायचा आहे। जगाच्या पाठीवर कुठेही गेले तर आठच करते आहे आय वी यू यू ही सी इट दे, आणि या ठिकाणी आपण बघत आहोत आता त्या कर्त्याचा उपयोग कसा करायचा। साध्या वर्तमान काळामध्ये साध्या वर्तमान काळाचं स्ट्रक्चर ठरलेलं विद्यार्थी मित्रांनो, आणि ते स्ट्रक्चर म्हणजे काय, एस प्लस व्ही वन प्लस ओ। एस तुम्हाला सांगितलं मी सब्जेक्ट सांगितले तर ते किती आहे, व्ही वन च सांगितलं तुम्हाला, व्ही वन म्हणजे काय, क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापद कसं ओळखायचं, शेवटी इंग्रजी शब्दाचा मराठीत अर्थ केल्यानंतर शेवटी ने येतं, खाणे पिणे बसणे उठणे, त्याला आपण मुख्य क्रियापद म्हणायचं। आणि मुख्य क्रियापदाचे हे चार प्रकार पडतात, ते चार प्रकार म्हणजे त्याला सोप्या पद्धतीत लक्षात ठेवण्यासाठी व्ही वन व्ही टू व्ही थ्री अँड व्ही फोर। व्ही वन व्ही टू व्ही थ्री व्ही फोर क्रियापदाचं पहिलं रूप, क्रियापदाचं दुसरं रूप, क्रियापदाचं तिसरं रूप, क्रियापदाचं चौथं रूप। त्याला आपल्या इंग्रजी भाषेतून अजून आपल्याला कशा पद्धतीने सांगता येईल, व्ही वन म्हणजे फर्स्ट फॉर्म प्रेझेंट टेन्स, व्ही टू म्हणजे याला पास्ट फॉर्म म्हणतात, व्ही थ्री ला पीपी म्हणतात, पीपी पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, आणि व्ही फोर ला म्हणतात क्रियापदाचं आय एन जी युक्त रूप, आय एन जी युक्त रूप। पास्ट पार्टिसिपल पीपी पास्ट फॉर्म भूतकाळाचे दुसरे भूतकाळी रूप, त्यानंतर पीपी म्हणजे पास्ट पार्टिसिपल भूतकाळाचे धातू साधित रूप, व्ही फोर आय एन जी युक्त रूप, याला सुद्धा विद्यार्थी मित्रांनो पीपी म्हणतात, म्हणजेच प्रेझेंट पार्टिसिपल वर्तमान काळाचे धातू साधित रूप। परंतु आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे, क्रियापदाचं व्ही फोर प्रेझेंट पार्टिसिपल इतकं दूर जायचं नाही, क्रियापदाला आय एन जी लावायचं, क्रियापदाचं तिसरं रूप लक्षात ठेवायचं, दुसरं लक्षात ठेवायचं आणि पहिलं लक्षात ठेवायचं। या पहिल्या या पहिल्या रूपाला इन्फिनिटिव्ह सुद्धा म्हटलं जातं, म्हणजे क्रियापदाचं टू युक्त रूप असं म्हटलं जातं। कुठलंही क्रियापद घेत असताना फॉर एक्झाम्पल आपण इट घेतलं आणि जर आपल्याला इट द्यायचं सांगितलं फक्त, तर आपण इट लिहू शकत नाही, याला टूच लावावा लागतो, म्हणून याला म्हणतात क्रियापदाचं टू युक्त रूप। आपण आता इथं बघूया क्रियापदाचं पहिलं रूप घेऊ, टू इट हे पहिलं रूप, दुसरं रूप भूतकाळी रूप एट, तिसरं रूप इटन आणि चौथं रूप इटिंग। आय एन जी लावलं बघा विद्यार्थी मित्रांनो, आय एन जी लावलं म्हणजे क्रियापदाचं चौथं रूप लक्षात ठेवायचं, क्रियापदाचं तिसरं रूप इट एट इटन इटिंग, त्यानंतर
कटिंग या ठिकाणी एक लक्षात आलं का तुमच्या ईट ए ईटन ईटिंग या ठिकाणी पूर्ण स्पेलिंग बदललेली आहे परंतु इथं स्पेलिंग बदललेली नाही. काही क्रियापद असे असतात की त्यांची स्पेलिंग बदलत नाही त्यांचं प्रोनाउन्सिएशन बदलत नाही. या ठिकाणी आपण आयएनजी लावलेला आहे इथं सुद्धा एक लक्षात घ्यायचं आहे मी आयएनजी लावताना टीला फक्त एक टी न घेता डबल टी आणि मग आयएनजी लावलं याचं कारण काय विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्वर आणि व्यंजन हा फरक लक्षात घ्यायचा आहे. व्यंजन कोणते आणि स्वर कोणते ए टू झेड मध्ये पाच स्वर आहे त्याला आपण इंग्लिश मध्ये व्हॉवेल्स म्हणतो. पाच कोण कोणते ए ई आय ओ यू ए ई आय ओ यू हे पाच स्वर आहे. या पाच स्वराचा आणि याचा काय संबंध संबंध आहे विद्यार्थी मित्रांनो जर शेवटी व्यंजन असेल आणि व्यंजना अगोदर एक स्वर आलेला असेल तर आय एन जी लावताना व्यंजनाचं डबल अक्षर यावं तेव्हाच त्या ठिकाणी ते कम्प्लीट वर्ड होतं म्हणून या ठिकाणी आपण आय एन जी लावलं. लक्षात आलं असेल विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक नंबर लक्षात आला असेल कारण आपण अतिशय सोप्या पद्धतीने या ठिकाणी टेन्स घेतो आहे आणि तुम्ही फक्त हे टेन्स पाहू नका याचा अभ्यास तुम्ही घरा घरी करा आणि छोट्या छोट्या वाक्यामध्ये तुम्ही त्याचं रूपांतर करा. हे लक्षात आलं असेल तुमच्या. आता पुढची स्टेप आपण ऑब्जेक्ट लागतो. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू सुद्धा होत आणि ऑब्जेक्ट म्हणजे आपल्या ग्रामर मध्ये आपल्या व्याकरण मध्ये आपल्या टेन्स मध्ये ऑब्जेक्ट म्हणजे कर्म होत. या ठिकाणी सब्जेक्ट प्लस व्ही वन प्लस ओ हे सूत्र लक्षात ठेवायचं आहे. साध्या वर्तमान काळामध्ये एवढ्याच गोष्टी येत असतात दुसरं रूप येत नाही. सब्जेक्ट आपण आय घेतला मगाशी मी तुम्हाला लिहून दिलेले आहे सांगितलेलं आहे करते कोणते तर आठ कर्त्यापैकी आपण आय घेतला आय इट अ मँगो मी आंबा खातो मी आंबा खातो हा झाला साधा वर्तमान काळ. यावर एक लक्षात येत की साध्या वर्तमान काळामध्ये कार्य निश्चित नसतं ते चालू आहे की पूर्ण झालेलं आहे की चालू पूर्ण आहे ते अनिश्चित असतं साध्या वर्तमान काळाच्या या वाक्यावर तुमच्या लक्षात आलं असतं. आणि या ठिकाणी दुसरी पद्धत साध्या वर्तमान काळात लक्षात ठेवण्यासाठी जेव्हा आपण हे मराठीत करतो या ठिकाणी आलं तो जर आपण सी इट अ मॅंगो सी इट्स अ मॅंगो सी इट्स अ मॅंगो ती आंबा खाते ती आंबा खाते ती आंबा खाते इथं तो आलं इथं ते आलं यावरून सुद्धा लक्षात येतं की हा साधा वर्तमान काळ आहे. परंतु हे वाक्य लिहिल्यानंतर एक गोष्ट तुमच्या लक्षात आली का कोणती या ठिकाणी मी क्रियापद घेत असताना मुख्य क्रियापद घेत असताना इट घेतलं आणि या ठिकाणी क्रियापदाला मी यस लावलं राईट. तुमची शंका एकदम बरोबर एक नंबर शंका आहे तुमची की यस का लावलेलं असत त्याच्या मागे सुद्धा एक कारण आहे विद्यार्थी मित्रांनो कोणतं कारण तर आपल्या ह्या ठिकाणी सी इट्स अ मॅंगो तिसरं उदाहरण घेऊ आपण ही इट्स अ मॅंगो इट्स या क्रियापदाला आपण यस लावलं कारण का आपलं रूल अँड रेग्युलेशन काय सांगतं थर्ड पर्सन मध्ये ही सी इट असेल तर क्रियापदाला यस प्रत्यय हा लावावा. चौथा उदाहरण घेऊ आपण इट इट इट्स अ मॅंगो या ठिकाणी आपण या क्रियापदाला सुद्धा आपण यस लावलेला आहे कारण ही सी इट असताना क्रियापदाला यस हा प्रत्यय लावावा. पाचवं उदाहरण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी एक उदाहरण घेतो मी राम इट अ मॅंगो
ईट अ मैंगो, राम ईट अ मैंगो हे उदाहरण जर तुम्ही बघितलं तर या उदाहरणाला जर आपल्याला मार्क्स द्यायचे सांगितले असेल तर यू गॉट झिरो मार्क्स. का? कारण थर्ड पर्सन मध्ये ही सी इट असताना क्रियापदाला यस जसा प्रत्यय लावा लागतो तसा जर प्रॉपर नाउन असेल राम सीता गीता सोना मोना असे जर नाव असेल तर त्या ठिकाणी सुद्धा क्रियापदाला यस हा प्रत्यय लावणं अतिशय आवश्यक आहे. म्हणून आपण राम ह्या वाक्यामध्ये असलेल्या क्रियापदाला यस हा प्रत्यय लावलेला आहे. राम इज अ मॅंगो. सहावं उदाहरण घेऊ आपण. दे दे इट अ मॅंगो. या ठिकाणी हे वाक्य बघितल्यानंतर इथं यस लावलेलं नाही बरोबर, आणि हे वाक्य सुद्धा बरोबर आहे कारण ही सी इट आणि प्रॉपर नाउन असताना आपल्याला क्रियापदाला यस प्रत्यय लावा लागतो. परंतु फक्त कोणत्या काळामध्ये? सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये. सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये की जे आपण सूत्र पाहिलं होतं यस प्लस व्ही वन प्लस ओ, आणि आता आपण या ठिकाणी दुसरा टेन्स सुरू करण्यापूर्वी आपण या ठिकाणी थांबूया. थँक यू फ्रेंड्स, यू आर वॉचिंग व्हिडिओ. आय होप आतापर्यंत जे मी तुम्हाला शिकवलेलं आहे ते तुम्हाला समजलेलं असेल, आणि जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेलं असेल तर माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतरांना शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांचा फायदा करा. तर अतिशय सुटसुटीत पद्धतीने या ठिकाणी सांगितलेलं आहे. वी हॅव सीन नेक्स्ट टाइम नेक्स्ट टेन्स. ओके, थँक्यू.